महाराष्ट्रातील नंबर एकचा मानला जाणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आहे, पण याचे सध्या काम चालू असल्याने गावा रस्त्याची समृद्धी यांनी हिसकावून घेतली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण याच्या कामासाठी लागणारा मुरुम व माती हे आसपासच्या गावातून धरणामधून आणले जात आहे. अवजड साधनामधून ती वाहतूक केल्याने गाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होत आहे. तालुक्यातील पुरणगाव ते वैजापूर या रस्त्याचीही अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. गाव ते तालुक्याला जोडणारा हा एकमेव दळणवळणाचा रस्ता आहे, परंतु त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांना दुसऱ्या गावावरून शहराकडे जावं लागत आहे. ठेकेदाराला बराच वेळ सांगूनही तो दुर्लक्ष करत आहे. त्यांनी पुरणगाव ते वैजापूर रस्त्यावर माती टाकली आहे, त्यामुळे तालुक्यावरून गावाकडे येणारी एसटी बस सुद्धा रस्त्याच्या खाली गेली आहे. गाड्या स्लिप होईल काळी माती टाकल्यामुळे, त्यामुळे ते गाडी स्लिप होईल. मोटरसायकल लेवल पडला आहे, कार आली होती त्याला हे करायला गेले. रस्त्यालगत गावांचे व शेतकऱ्यांचे, वृद्धांचे, शेतीमाल नेणाऱ्यांचे, शाळकरी विद्यार्थ्यांचे फार मोठे हाल होत आहे. तर यावर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन रस्ता चांगला करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. डी न्यूज वैजापूर, नितीन ठोंबरे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.